धर्मपुरी तालुका माळशिरस येथे दारूबंदीसाठी महिलांचे उपोषण सुरू. धर्मपुरी व माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागात रात्रोसपणे सुरू असलेली दारू निर्मिती व दारू विक्री बंद व्हावी म्हणून महाराष्ट्र राज्य पोलीस पत्नी संघाच्या अध्यक्षा तथा पोलीस पत्नी यशस्वी प्रमुख पाटील व त्यांच्या सहकारी महिला या दिनांक 6 पासून उपोषणात बसल्या आहेत. दारूबंदी ही तात्काळ झाली पाहिजे या प्रमुख मागणीसाठी यशस्वी पाटील या उपोषणास बसले आहेत. उपोषण ठिकाणी नातेपुते पोलीस स्टेशनचे एपीआय राजकुमार भुजबळ यांनी भेट दिली व काही दारू विक्रेत्यांवर तात्काळ कार्यवाही केली. तरी पण पोलीस अधीक्षक साहेब किंवा स्वतः पालकमंत्री उपोषण ठिकाणास भेट देणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण सोडणार नाही असे पोलीस पत्नी सौ यशस्वी पाटील यांनी सांगितले. या उपोषणास अनेक संघटनांनी व धर्मपुरी गावकऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. उपोषण ठिकाणी स्मिता पाटील, नीलम निर्मळ, केतन यादव व अनेक महिला पुरुषांनी पाठिंबा दिला. आपण धर्मपुरी या ठिकाणी आलेलो आहोत. धर्मपुरी या ठिकाणी काही महिलांनी या ठिकाणी उपोषण धरलेलं आहे. ते उपोषण याच्यासाठी आहे की या ठिकाणी दारूबंदी व्हावी आणि ह्या उपोषणाचं मुख्य आकर्षण असं आहे की या ठिकाणी पोलीस पत्नी संघाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षा माननीय यशस्वीताई पाटील ह्या स्वतः या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्या कशासाठी इथं बसलेल्या आहेत. काय काय सांगा. आमचा लढा दारूबंदीसाठी आहे. आज आपण पाहत आहोत अनेक आजारांनी लोक मरण्यापेक्षा दारू पिऊन लोक मरत आहे आणि 50% गुन्हेगारी ही दारूमुळेच होत आहे. तर ह्या दारूला कुठेतरी आळा बसण्यासाठी आम्ही सर्व महिला मिळून उपोषण करत आहोत आणि ह्या उपोषणासंदर्भात आम्ही 26 तारखेला राज्य उत्पादन शुल्क एसपी साहेबांना निवेदन दिले होते. परंतु त्यांनी आम्हाला असं सांगितले आहे की आमच्याकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे आमच्याकडे कारवाईला उशीर होत आहे. तसेच आणि ह्या संदर्भात पालकमंत्री विजयकुमार देशमुख साहेब यांनाही निवेदन दिलेले आहे. या ठिकाणी तुम्हाला उपोषणाच्या ठिकाणी भेट द्यायला कोण आलोच नाही. आपण या ठिकाणी पाहिलं की महिला या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या आहेत. तरीसुद्धा प्रशासनातील एकही व्यक्ती या ठिकाणी भेट द्यायला आलेली नाही. कॅमेरामॅन बापू 22 कर्स प्रमोद शिंदे.